जय हिंद। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्रिकोणमिती या धड्यातील सराव संच 6.1 आणि त्या सराव संचामधील प्रश्न क्रमांक 6 सिद्ध करा याच्यावर आधारित किंवा त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपण इथे सोडून घेणार आहोत। तर पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, पहिला प्रश्न आहे साइन वर्ग थीटा छेदामध्ये आहे कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या वेळेला सिद्ध करा अशा प्रकारचा प्रश्न असेल त्या त्या वेळेला तुम्हाला प्रथम उजव्या बाजूमध्ये काय आहे त्याचं व्यवस्थित निरीक्षण करा। उजव्या बाजूमध्ये जे आहे ते आपल्याला डाव्या बाजूमध्ये आणायचं आहे किंवा डाव्या बाजूचं रूपांतर हे उजव्या बाजूमध्ये करायचं असल्यामुळे उजव्या बाजूमध्ये काय दिलेलं आहे ते प्रथम नीट बघा। इथे काय आहे सेक थीटा। आता आपण त्रिकोणमितीचा जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासामध्ये सेक थीटा म्हणजे काय बघा, सेक थीटा बरोबर 1/cos थीटा। जर आपण डाव्या बाजूला 1/cos थीटा हे पद जर आपण इथे आणू शकलो तरच आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू करता येईल। आता पाहे ते डाव्या बाजूला काय आहे साइन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा अधिक कॉस थीटा। आपल्याला एक सूत्र माहित आहे साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1। आपण त्रिकोणमितीमध्ये अभ्यास करताना ज्या ज्या सूत्रांचा अभ्यास केलेला आहे ते प्रत्येक सूत्र आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे तेव्हाच आपण अशा पद्धतीची गणित ताबडतोब सोडवू शकतो। तुम्ही इथे पाहू शकता इथे काय आहे कॉस थीटा। आता या कॉस थीटाने जर मी या कॉस थीटाला गुणलं म्हणजे काय करायचं मला इथे पहा हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे आणि दोन पदांची ज्या वेळेला आपल्याला बेरीज करायची असते त्यावेळेला काय करायचं असतंय छेद समान करायचा असतो बरोबर। म्हणजे पाहायचं आता साइन वर्ग थीटा भागिले कॉस थीटा इथे नुसतं कॉस थीटा आहे हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे कॉस थीटाच्या छेदामध्ये काय आहे 1 आहे। ज्या पदामध्ये छेदस्थानी काहीच नाहीये त्या ठिकाणी 1 आहे असं गृहीत धरा आणि आपल्याला काय करायचं छेद समान करून आणि अंशांची बेरीज करायची आहे साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा छेद 1। तर काय करायचं या कॉस थीटाने याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं आणि याच्या छेदाने म्हणजे या एकाने याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं काही फरक पडणार नाही। एकाने याला गुणलं काय आणि नाही गुणलं काय ते पद जे आहे ते आहे तेच राहणार आहे। प्रथम आपण काय करूया त्या पहिल्या पदाच्या छेदाने याच्या अंशाला आणि छेदाला गुणूया। मग काय होईल पहा पहिले पद घेऊन घ्या प्रथम साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटाने कॉस थीटाला गुणा काय होईल कॉस वर्ग थीटा। कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येने गुणलं तर त्याचं उत्तर काय येते वर्ग संख्या येते जे कॉस वर्ग थीटा छेदामध्ये 1 आहे एकाला कॉस थीटाने गुणलं उत्तर काय येईल कॉस थीटा। आता पहा काय झालं छेद समान झाले अंशांची बेरीज करा मग साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा छेदामध्ये कॉस थीटा। आता साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर काय सूत्र 1 किंमत काय आहे 1 आहे म्हणजे इथे आपण लिहूया 1/cos थीटा। आता पहा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं सेक थीटा म्हणजे काय 1/cos थीटा मग आता 1/cos थीटा बरोबर काय आलं उत्तर सेक थीटा। म्हणजे आपल्याला जे सिद्ध करायचं होतं ते आपण 1/cos थीटा याचं रूपांतर 1/cos थीटा मध्ये केलं आणि उत्तर किती आलं सेक थीटा डावी बाजू बरोबर उजवी बाजू असं हे सराव संच क्रमांक 7.1 मधील 6व्या गणितामधील पहिलं गणित आहे साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा अधिक कॉस थीटा बरोबर सेक थीटा। हे मी इथे सोडून दाखवलेलं आहे पुन्हा पुन्हा तुम्ही पाहू शकता निरीक्षण करायचं आणि सोडवायचं। पुढचं गणित पाहूया पुढचं गणित आहे 2 नंबर कॉस वर्ग थीटा 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर 1। पाहिजे हे सुद्धा गणित अत्यंत सोपं आहे उजव्या बाजूला फक्त आपलं काय पाहिजे 1 पाहिजे आणि आपण त्रिकोणमितीचा अभ्यास करताना 1 अधिक टॅन वर्ग थीटा याचं एक सूत्र आहे
हे सूत्र काय पा, 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर sec वर्ग थीटा बरोबर, म्हणजे 1 अधिक tan वर्ग थीटा बरोबर sec वर्ग थीटा आहे आणि या ठिकाणी काय आहे cos वर्ग थीटा आहे आणि cos आणि sec चा संबंध काय आहे 1 cos थीटा बरोबर sec थीटा, किंवा तुम्ही असे लिहू शकता 1 sec थीटा बरोबर cos थीटा। ये cos थीटा आणि sec थीटा मधला संबंध आपल्याला माहित असल्यामुळे आपल्याला काय करायचे फक्त 1 अधिक tan वर्ग थीटाला sec मध्ये बदलून घ्यायचे आहे। मग काय तो उत्तर काय येईल, cos वर्ग थीटा गुणिले 1 tan वर्ग थीटा म्हणजे काय sec वर्ग थीटा बरोबर, तिथे काय आहे उजवी बाजू काय आहे 1 आहे। आता cos वर्ग थीटा किंवा sec वर्ग थीटा याच्यामध्ये कोणाला जर तुम्ही बदलून घेतलं cos ला sec मध्ये बदला किंवा sec ला cos मध्ये बदला पाहा काय होईल। आता मी cos ला sec मध्ये बदलतो, cos वर्ग थीटा म्हणजे काय लागते इथे या ठिकाणी sec वर्ग थीटा गुणिले sec वर्ग थीटा बरोबर 1, किंवा जर असं दिलं असतं cos वर्ग थीटा गुणिले sec वर्ग थीटा म्हणजे काय पाहिजे, sec वर्गाला मी 1 cos वर्ग थीटा सुद्धा करू शकतो। दोन पद्धती आहेत, एक तर cos ला sec करा किंवा sec ला cos करा, नियम आहे 1 cos थीटा बरोबर sec थीटा किंवा 1 sec थीटा बरोबर cos थीटा। जर आपण 1 cos वर्ग थीटा केला तर उत्तर येईल sec वर्ग थीटा आणि 1 sec वर्ग थीटा केला तर उत्तर येईल cos वर्ग थीटा। या ठिकाणी आपण कोणतीही एक पद्धत आपण अवलंबू शकतो बरोबर, उत्तर काही 1 sec वर्ग थीटा केला sec वर्ग थीटा केला किंवा cos वर्ग थीटा केला cos वर्ग थीटा वर गेला उत्तर काय आलं 1। या ठिकाणी सुद्धा उत्तर काय येईल 1 म्हणजे 1 बरोबर 1 असं हे उत्तर येईल। म्हणून नेहमी लक्षात ठेवा की उजवी बाजू डावी बाजू दोघांचा सहसंबंध काय असेल, किंवा डाव्या बाजूला जी काही पद आहेत त्या पदांमध्ये कोणत्या सूत्रांचा वापर केल्यानंतर आपल्याला निश्चित किंवा इच्छित बदल जो आहे तो आपल्याला जो अपेक्षित बदल जो आहे तो आपला करता येईल, त्याकरिता सर्व सूत्र आपल्याला तोंडपाठ पाहिजे, नेमकं त्या सूत्राचा वापर करा आणि हे उत्तर तुम्ही काढा किंवा काढू शकता। पुढचं गणित पाहूया, पुढचं गणित आहे 3 नंबर, वर्गमूळात 1 वजा साइन थीटा छेदामध्ये 1 अधिक साइन थीटा बरोबर सेक थीटा वजा टॅन थीटा। आता हे जे गणित आहे हे दिसायला खूप कठीण असं आहे, याची पद्धत आहे ती पद्धत तुमच्या लक्षात आली की तुम्हाला हे गणित सोडवणं खूप सोपं जाईल। याच्यामध्ये मराठीमध्ये मला नेमके शब्द माहित नाहीत, पण याच्यामध्ये आपला रॅशनलायझेशन पद्धत वापरायची आहे, रॅशनलायझेशन याच्यामध्ये काय आणि कॉन्ज्युगेट याला एक रॅशनलायझेशन पद्धती वापरून आणि जो डिनॉमिनेटर किंवा जो छेद जो आहे त्याचा आपल्याला कॉन्ज्युगेट घ्यायचा आहे। आता तुम्हाला मी याचा अर्थ सांगतो मराठीमध्ये, त्याच्यावर तुम्हाला टेन्शन नाही काही विचार करायची गरज नाही। कॉन्ज्युगेट म्हणजे काय पहा, कॉन्ज्युगेट या शब्दाचा अर्थ आहे पाहिजे छेदस्थानी काय आहे 1 अधिक साइन थीटा, ही काय आहे द्विपदी। तर द्विपदीला काय म्हणतो आपण, हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे, इंग्लिश मध्ये याला म्हणतात बायनॉमियल, मोनोमियल म्हणजे एक पदी, बायनॉमियल म्हणजे द्विपदी, ट्रायनॉमियल म्हणजे त्रिपदी आणि पॉलिनॉमियल म्हणजे बहुपदी। आता 1 अधिक साइन थीटा बरोबर काय, हे काय आहे द्विपदी आहे 1 अधिक साइन थीटा। आता 1 अधिक साइन थीटा ही द्विपदी जी आहे या द्विपदी मध्ये कोणतं कोणतं चिन्ह आहे धन चिन्ह, मग आता याचं आपलं काय करायचंय कॉन्ज्युगेट घ्यायचंय म्हणजे धनाच्या ठिकाणी कोणतं काय करायचंय ऋण घ्यायचंय 1 वजा साइन थीटा। काय केलं आपण छेदस्थानी 1 साइन थीटा ही जी द्विपदी आहे त्या द्विपदीचं मी काय केलं कॉन्ज्युगेट घेतलं म्हणजे फक्त चिन्ह बदल केलेलं आहे 1 वजा साइन थीटा आणि या 1 वजा साइन थीटा काय करायचं याच्या अंशाला आणि छेदाला गुणायचं, आपलं गणित आपोआप सुटेल आणि ह्याच पद्धतीला म्हणतात रॅशनलायझेशन। म्हणजे छेदस्थानी जे जी बहुपदी आहे त्या बहुपदीचं बद्ध चिन्ह बदलायचं आणि बद्ध चिन्ह बदलून जी काही जे काही पद येईल किंवा जी काही बहुपदी येईल त्या बहुपदीने
या गणितातील अंशाला आणि छेदाला गुणायचं म्हणजे आपलं गणित सुटलं. आता पाहूया आपण कसं करू. आता या ठिकाणी पहा उजव्या बाजूला काय आहे sec थीटा वजा tan थीटा. तर उजव्या बाजूला आपला sec थीटा वजा tan थीटा यायला पाहिजे. मग sec थीटाचं सूत्र काय आहे 1 छेद cos थीटा आणि tan थीटा म्हणजे काय sin थीटा भागिले cos थीटा. ज्या वेळेला आपल्याला हे गणित सोडवताना याची ज्याला आपण याच्यात म्हणजे म्हणतो नाही का क्रिकेटमध्ये एक अंतिम फेरी आणि उपांत्य फेरी, तर हे गणित सोडवताना याची उपांत्य पायरी जी आहे ती अशी यायला पाहिजे एक छेद कॉस थीटा वजा साईन छेद कॉस थीटा. ही पायरी उपांत्य पायरी म्हणून जर आली तर पुढची पायरी काय असणार आहे एक छेद कॉस थीटा म्हणजे सेक थीटा वजा साईन थीटा भागिले कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. गणित संपलं. आता पाहि दे वर्गमूळामध्ये एक वजा साईन थीटा त्याला मी कसे नाही गुणलं एक वजा साईन थीटा ने. तुम्हाला हे कुठून आलं तर हे याचं कॉन्जुगेट घेतलेलं आहे. ही जी द्विपदी आहे त्या द्विपदीचं मधलं चिन्ह मी बदललं एक अधिक साईन थीटा ऐवजी मी काय केलं एक वजा साईन थीटा ने त्याला गुणलेलं आहे. आता पहा एक अधिक साईन थीटा गुणिले एक वजा साईन थीटा. आता या बहुपदी ची गणित सोडवताना आपल्याला काही नियम तोंडपाठ पाहिजेत. पाहिजे ए अधिक बी ए वजा बी उत्तर काय येईल ए वर्ग वजा बी वर्ग. पाहिजे ए अधिक बी ए वजा बी उत्तर काय आलं ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे काय येईल एक वजा साईन वर्ग थीटा. हे जर तुम्हाला पाठ असे तोंडपाठ तिथे डोकं चालवायची गरज अजिबात नाहीये. इथे पहा एक वजा साईन थीटा गुणिले एक वजा साईन थीटा म्हणजे काय होईल एक वजा साईन थीटा कंसाचा वर्ग. आपण तसे लिहूया एक वजा साईन थीटा कंसाचा वर्ग छेदामध्ये छेदामध्ये काय येईल एक अधिक साईन थीटा कंसामध्ये एक वजा साईन थीटा याचं उत्तर काय येईल ए वर्ग वजा बी वर्ग म्हणजे ए वर्ग वजा साईन वर्ग थीटा. आता पहा एक वजा साईन वर्ग थीटा म्हणजे काय झालं आपलं जे गणित आहे आपलं एक सूत्र जे आहे साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर एक. आता साईन वर्ग थीटा उजवीकडे गेला तर काय होईल कॉस वर्ग थीटा बरोबर एक वजा साईन वर्ग थीटा. या ठिकाणी आपण एक वजा साईन वर्ग थीटा ऐवजी आपण काय लिहिणार कॉस वर्ग थीटा. मग उत्तर काय येईल वर्गमूळामध्ये एक वजा साईन थीटा कंसाचा वर्ग छेदामध्ये कॉस वर्ग थीटा. एक वजा साईन वर्ग थीटा म्हणजे काय झालं कॉस वर्ग थीटा आणि अंशामध्ये काय आहे एक वजा साईन थीटा कंसाचा वर्ग. इथे काय आहे वर्गमूळाचं चिन्ह आहे हे चिन्ह आता आपण काढून टाकू याचा वर्ग करूया बरोबर वर्गमूळ काढूया. एक वजा साईन थीटा कंसाचा वर्ग त्याचं वर्गमूळ काय येईल पहा इथे मी एक वजा साईन थीटा कंसाचा वर्ग याचं उत्तर काय येईल वर्गमूळ जर त्याचं घेतलं तर एक वजा साईन थीटा छेदामध्ये कॉस वर्ग थीटा. कॉस वर्ग थीटाचं वर्गमूळ काय येईल कॉस थीटा बरोबर. आता पहा अंशामध्ये दोन पद आहेत छेदामध्ये एक पद आहे. अंशामध्ये दोन पदांची वजाबाकी केलेली आहे छेदामध्ये कॉस थीटा आहे. आपण काय करूया छेद जो आहे तो प्रत्येक पदाबरोबर वेगळा करूया. मग उत्तर काय येईल एक छेद कॉस थीटा वजा साईन थीटा भागिले कॉस थीटा. तुम्हाला मी जे सांगितलं होतं की उपांत्य पायरी जी आहे ती जर अशी आली तरच आपलं उत्तर बरोबर येईल. आता ही आपली उपांत्य पायरी आहे एक छेद कॉस थीटा म्हणजे काय सेक थीटा वजा साईन थीटा भागिले कॉस थीटा म्हणजे काय टॅन थीटा. अशा पद्धतीने आपण काय केलं उजवी बाजू बरोबर सॉरी डावी बाजू बरोबर उजवी बाजू या ठिकाणी आपण हे सिद्ध केलेलं आहे. पुन्हा एकदा ऐका की छेदस्थानी जी बहुपदी आहे त्या बहुपदीचे फक्त चिन्ह बदलायचं धनच्या ऐवजी ऋण किंवा ऋणच्या ऐवजी धन घ्यायचं आणि त्याने काय करायचं अंशाला आणि छेदाला गणायचं याला म्हणतात रॅशनलायझेशन पद्धत म्हणतात इंग्लिश मध्ये. आणि कॉन्जुगेट म्हणजे काय तर जी छेदस्थानी जे बहुपदी आहे एक अधिक साईन थीटा धनऐवजी आपण ऋण घ्या किंवा ऋणऐवजी धन घ्या त्याला म्हणतात कॉन्जुगेट.
छेदस्थान की संख्या जो पद जो है एलिमिनेट कराए का एक अधिक साइन थीटा एक वजा साइन थीटा फक्त कॉस वर्ग थीटा फक्त अपन एक पद बनवे द्विपदी एक पदी बनवली द्विपदी एक पदी बनने करता छेदस्था जी का बहुपदी है बहुपदी मध्य चिन्ह बदला एक पदी कराएगी अपना गणित सुटेल उजे बाजू प्रथम निरीक्षण करा मग डावे बाजूला बदल कर सूत्र करा बदल कर गणित सोडवा।